काँग्रेसचा विजय, हर्ष वायूने ज्येष्ठ कार्यकर्त्याचा हृदयविकाराने मृत्यू. तीन राज्यातील निवडणुकीमध्ये काँग्रेसचा विजय झाल्याने त्या आनंदोत्सवात काँग्रेसचे पारोळा येथील माजी तालुका अध्यक्ष सुरेश सुखा ठाकरे वय 72 राहणार वंजारी तालुका पारोळा यांचे हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पिरन अनुष्ठाने यांनी मंगळवारी ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश ठाकरे यांना फोन करत विजय उत्सवासाठी पारोळा येथे या असा निरोप दिला. काँग्रेसला तीन राज्यात यश मिळाल्याचे फोनवरून ऐकत असतानाच आनंदात ठाकरे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने लागलीच त्यांना पारोळा येथील डॉक्टर बी एम पाटील व डॉक्टर गिरीश जोशी यांच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांनी उपचार करून पुढील उपचारासाठी ताबडतोब धुळे येथे दाखल करण्यात आले असता त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. ठाकरे हे सुरुवातीपासून काँग्रेसचे कार्यकर्ते होते. तालुका सरचिटणीस व नंतर तालुका अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, नातू, मुलगी असा परिवार आहे. ठाकरे यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. काय पारोळाचा फोन आला अण्णांचा, एकदम चक्कर आला बाबाला, खुशीचा फोन आपला खुशीचा ऐकला बाबाने, एकदम चक्कर आला बाबाला, तर आम्ही पारोळा घेऊन गेलो बाबा. आणि एकदम तटवून घेऊन धुळं घेऊन गेलो आम्ही बाबाला, तर एकदम चक्कर आला होता बाबाला, ते एकदम झटका आला बाबा. एवढे अकरा तारखेला पाच राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात टी व्हीवर बातम्या चालू होत्या. तीन राज्यात काँग्रेसला बहुमत, स्पष्ट बहुमत मिळत होतं आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचा क्षण होता. म्हणून मी तालुका कार्यकारिणीला, प्रत्येक कार्यकर्त्याला फोन लावत होतो. त्यातच आमचे सरचिटणीस सुरेश ठाकरे या बाबांना सुद्धा आम्ही फोन लावला का बाबा, आपले काँग्रेसचे सरकार तीन राज्यांमध्ये बहुमतात येत आहे आणि बाबा हे कट्टर काँग्रेस कट्टर समर्थक होते आणि गेल्या 30-40 वर्षापासून काँग्रेस आणि सुरेश ठाकरे हा एक समीकरण जमलेलं होतं अशा